रंजित मरमर होऊ शकते, पण अशी परिस्थिती झालेली 1.5 लाख रुपये खिशातले गेले, त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे शेड एंड स्ट्रक्चर आहे ते 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे. असे 90-92 शेडनेट आमच्या गावामध्ये आहे, त्यामुळे खरोखर इतकी परिस्थिती भयावह झालेली आहे की या शेतकरी उभं राहणं फार मोठी गोष्ट. किलो विकू राहिले इथं 150 कंपन्या देऊ करा सेंटरमध्ये, त्यातल्या अर्ध्या कंपन्या तर आपल्याकडे रजिस्ट्रेशनच नाही, आपल्याकडं बाहेरून येऊन काम करते. इथं तिथं 2-3 हजार रुपये फायदा खर्च आला. तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला सांगितलं बाबा 2 महिन्यात का 3 महिन्यात तुम्हाला लोन भेटत शेतीसाठी. आम्हाला त्यांनी लोन नाही दिलं, त्याच्यानंतर म्हणे तुम्हाला अकोल्याला जावं लागेल म्हणे. अकोल्याला गेलो आम्ही तिथं, त्या साहेब लोकांना विचारलं, त्या अकोल्यानं आम्हाला सांगितलं तुमच्या गावामध्ये थकबाकी असल्यामुळे. या महाराष्ट्रात जवळपास 16 जिल्ह्यामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली, पण इथली स्थिती थोडी वेगळी आहे. शेतीचं नुकसान होणं झालेलं असणं हा एक मुद्दा वेगळा, परंतु जो शेतकरी शेती करतो त्याला जे पी ज्याला जे बी बियाणं लागतं त्याचं उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतं. जसं आपण लाखांचा पोशिंदा जसं म्हणतो, तसं खऱ्या अर्थानं बीज उत्पादक शेतकरी हा लाखांचा पोशिंदाच आहे. कारण दर्जेदार बियाणं निर्माण करणं आणि नंतर हे बियाणं कंपनी त्याला प्रोसेस करून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत देते. आणि आता इथले शेडनेट जे बघितले, हे खर तर तुम्ही हा खर्च केला की या कंपन्याशी तुमचं काही ना काही अग्रीमेंट झाले म्हणून तुम्ही खर्च केलेला आहे. आणि खर्च केलेला असल्यामुळं या कंपन्या तुमच्या बळावर तुमच्या मेहनतीच्या बळावर प्रचंड प्रमाणात लाखो करोड रुपये कमवतात. मला असं वाटतं सगळ्यात आधी सरकारला तर आपण बोलूच, परंतु या कंपन्याचा सुद्धा मी तेच कृषी अधिकाऱ्याला विचारत होतो, या सगळ्या कंपन्याचे जे प्रमुख आहे एकदा यांना बोलून या शेतकऱ्यांचे शेडनेट सगळ्यात आधी केले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपल्याला मांडावी लागेल असं मला वाटतं. बरोबर आहे का? तू पैसे मिळतील ना, तुम्ही जर त्यांच्यासाठी मेहनत केली, तुमचे 2 रुपये त्यांच्यावर येणारच आहे, त्याच्यातून थोडे थोडे करून घेतले तरी काम होऊ शकतं असं मला वाटतं. बरोबर का नाही? म्हणून या कंपन्याने सगळ्यात आधी या बीज उत्पादक शेतकऱ्यांना या सगळ्या सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. दुर्दैवानं शेडनेटचं कोणतंच इन्शुरन्सची प्रोसेस नाही आहे, ती व्हावी याच्यासाठी निश्चित आता अधिवेशन आहे नागपूरला आपलं 8 आठवड्याभराने, त्याच्यात आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. ठाकरे साहेबांकडं एक बैठक चालू असताना ठाकरे साहेबांनी सगळ्यात आधी सांगितलं की आपले कामं पक्षाची नंतर करू, सगळ्यात आधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ, या शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून सरकारच्या दरबारी मांडून ते प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात आधी प्राधान्य द्या अशा प्रकारची सूचना उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल आम्हाला दिली आणि लगेच आज सकाळी आम्ही त्या कामाला सुरुवात केली. आज या गावात आलेलो असताना निश्चित सगळ्या ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहे. या महाराष्ट्रात जवळपास 16 जिल्ह्यामध्ये अशी स्थिती निर्माण झाली, पण इथली स्थिती थोडी वेगळी आहे. शेतीचं नुकसान होणं झालेलं असणं हा एक मुद्दा वेगळा, परंतु जो शेतकरी शेती करतो ज्याला जे बी बियाणं लागतं त्याचं उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतं. जसं आपण लाखांचा पोशिंदा जसं म्हणतो, तसं खऱ्या अर्थानं बीज उत्पादक शेतकरी हा लाखांचा पोशिंदाच आहे. कारण दर्जेदार बियाणं निर्माण करणं आणि नंतर हे बियाणं कंपनी त्याला प्रोसेस करून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत देते. आणि आता इथले शेडनेट जे बघितले, हे खरं तर तुम्ही हा खर्च केला की या कंपन्याशी तुमचं काही ना काही अग्रीमेंट झालं म्हणून तुम्ही खर्च केलेला आहे.
आणि खर्च केलेला असल्यामुळं या कंपन्या तुमच्या बळावर तुमच्या मेहनतीच्या बळावर प्रचंड प्रमाणात लाखो करोड रुपये कमवतात. मला असं वाटतं सगळ्यात आधी सरकारला तर आपण बोलूच, परंतु या कंपन्याचा सुद्धा मी तेच कृषी अधिकारी विचारतो, या सगळ्या कंपन्याचे जे प्रमुख आहे एकदा यांना बोलून या शेतकऱ्यांचे खेळणे सगळ्यात आधी केले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्याला मांडावं लागेल असं मला वाटतं. बरोबर आहे का? पैसे मिळतील ना. तुम्ही जर त्यांच्यासाठी मेहनत केली, तुमचे 2 रुपये त्यांच्याकडे येणारच येते, त्याच्यातून थोडे थोडे करून घेतले तरी काम होऊ शकतं असं मला वाटतं. बरोबर आहे का? आपण या कंपन्याने सगळ्यात आधी या बीज उत्पादक शेतकऱ्यांना या सगळ्या सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. दुर्दैवानं शेड नेटचं कोणतंच इन्शुरन्सची प्रोसेस नाही आहे, ती व्हावी याच्यासाठी निश्चित आता अधिवेशन आहे नागपूरला आपलं 8 आठवड्याभराने, त्याच्यात आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. ज्या पद्धतीनं नुकसान झालं वेगवेगळ्या पिकाचं, मग कपाशीचं असेल, आता त्या ताईंनी सांगितलं सीताफळाचं नुकसान झालं, मिरचीचं झालं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं फळबागाचं आणि पिकाचं नुकसान झालेलं आहे. आता राजकीय बोलण्याची गरज नाही, परंतु आधीच दुष्काळी परिस्थिती सगळीकडे होती, काही ठिकाणी चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला, परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं या अवकाळी आणि गारपिटीनं, इथली गारपीट पाहिजे तिथली गारपीट थोडी म्हणते याला, हे तर चांगले मोठे दगडासारखे होते सगळं. बरोबर आहे का? आणि म्हणून याला तर पर्याय सरकारच्या दरबारी निश्चित मांडू आम्ही. आता हा 1-2 दिवस सगळीकडे फिरून झालं की निश्चित राज्याच्या सरकारला याविषयी बोलणी करू. आणि एवढं तुम्हाला सांगतो, या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या सरकारला सुद्धा वठणीवर आणू आम्ही, बिलकुल आणू या वठणीवर सरकारला. आपल्या ज्या व्यथा आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं आपले निवेदन येत आलेले, सरकारच्या वतीनं जी जी मदत सरकार काय जाहीर करतं, आज किंवा आज आता थोड्या दुपारच्या नंतर मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्या बाबतीत आपलं एक शिष्टमंडळ सरकारला सुद्धा भेटतंय 11:30 वाजता. निश्चित मंत्रिमंडळाने जर निर्णय नाही घेतला तर विरोधी पक्ष म्हणून या निर्णय घ्यायला सुद्धा आम्ही भाग पाडू. परंतु आपल्या व्यथा अशा पद्धतीने सुरू असताना इथं बँकेच्या पण नोटीस आम्हाला आलेल्या आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राची नोटीस आलेली आहे, थकीत रक्कम 66,076 रुपये व्याज भरणा करणे बाबत व्याजाचं. जरा तहसीलदार साहेब बघा, अशा यावेळेस नोटीसा काही बरोबर नाही आहे. कोणती का बँक असेल ना, ठीक आहे आजचं उद्या आपण कर्ज फेडू, परंतु आत्ताच्या काळात अशा पद्धतीनं नोटिसा पाठवणं बँकांचं चूक आहे. परंतु मी तुम्हाला एवढंच अभिवचन देतो की तुमच्या व्यथा तुमच्या भावना सरकार दरबारी नुसतं मांडणारच नाही, सरकार दरबारी या शेतकऱ्याला काही ना काही, आणि हे तुमचं बीज उत्पादक शेतकरी नाही, याचं एक वेगळ्या पद्धतीनं खरं तर याचं सगळं कंट्रोल मॉनिटरिंग इथं तालुका जिल्हा स्तरावर असलं पाहिजे. परंतु ते कसं काय नाही मला माहीत नाही, त्याचाही शोध निश्चित घेऊ. परंतु या बीज उत्पादक कंपन्यांना कोणतरी चालू भाऊ तुम्ही लक्ष देऊन इथले 2-3 जण यांना घेऊन या सगळ्या कंपन्याच्या लोकांना आपण बोलू आणि तुम्हाला किमान पुन्हा एकदा अशा पद्धतीनं काम सुरू करता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था करून देण्याचा 100% प्रयत्न करू एवढंच मी तुम्हाला सांगतो. परंतु सरकारकडून सुद्धा मदत मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो. हे काय माझं कापूस घेतलं नाही गेलं गावामध्ये ज्या दिवशी पाऊस सुरू झाला त्या दिवशी रात्रीपासून मी झोपलो नाही. माझ्या घरी तर लहान लहान मुलं विचारा, मी झोपलो नाही, अजून झोपलो, रात्री रात्रभर रडत होतो मी, कारण शेतात घेऊन जाऊ शकलो नाही मी. कोणी येईल भेट देईल सगळ्या गोष्टी, पण अजून आमच्यावर जे संकट याच्यासाठी कोणीच उभं नाही या ठिकाणी. आम्हाला फक्त एवढीच विनंती की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, तर या शेतकरी पूर्णपणे या ठिकाणी गेलेला आहे. मी ज्या 5 दिवसापासून मी इमानदारीपूर्वक मी जेवलो नाही, मी शेतात मी सुद्धा गेलो नाही, प्रत्येक शेतकऱ्याचं या ठिकाणी इतकं नुकसान झालेलं की पा सांगता का म्हणे. जर एक्स्ट्रा मी बाळू जर शेतकरी असता नेटवाला तर आत्महत्या केली असती, फक्त मला यांनी सहकार्य केला जाऊ दे, ताण घेऊ नको, यांनी सहकार्य केला असं होऊ देऊ नका, म्हणून या ठिकाणी एकूण एका दिवशी म्हणून लोक जिवंत आहे. आज या ठिकाणी 100% आत्महत्या केली असती, कारण एका नेटाला 1.5 लाख रुपये निसती, तुमचं 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये निसती मजुरीला खर्च येतोय. 15-15 क्विंटल कापूस या ठिकाणी एका शेतकऱ्याचा मातीमध्ये गेलेला आहे. कापूस बी गाडी नाही, हरभर आपण काढू घेऊ शकतो, डबल पेरणी करू शकतो, गहू डबल करू शकतो, पण शेतकऱ्याचं कपाशी डबल पीक येणार नाही. आता डायरेक्ट पुढच्याच वर्षी पीक येणार आहे कपाशीचं. आणि या शेडनेटच्या ज्या नेट्या कंपनी माझ्याकडे मयको कंपनीचं आहे, त्यांना मी बोललो, त्यांनी सांगितलं 1 रुपया कंपनी कोण भेटणार नाही.
माझा एक रुपया उचल होऊ शकत नाही अरुजी, डायरेक्ट सांगितलं एक रुपया देणार नाही कंपनी आम्ही। याच्यामध्ये साहेब एक बँकेचा एक प्रश्न असा आहे, आम्ही महाराष्ट्र बँकेचं लोन काढत असताना बँकेकडे आम्ही शेडनेटला इन्शुरन्स नाही, म्हणतो ही अतिशय गंभीर बाब आहे आणि ह्या शेडनेटला सुद्धा इन्शुरन्स असलं पाहिजे, त्यासाठी निश्चित अधिवेशनात आवाज उठवला जाईल। एक दुसरी गोष्ट, इथं बीज उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर बीज उत्पादन करून घेतात, शेतकऱ्याच्या जीवावर मोठे होतात। या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, भले तो निसर्गाने केला असेल, तर त्याच्यासाठी या कंपन्यांना सुद्धा प्रयत्न करावा लागतील, ते सुद्धा मी भागवतो।